जळगावात उन्हाचा पारा वाढला. उष्णतेमुळे फळांना वाढती मागणी, आवक वाढल्याने फळेही स्वस्त. तालुक्यासह राज्यभरात उन्हाचा पारा खूप वाढला असून उन्हाळा दिवसेंदिवस कडक होत असल्याने रसाळ फळे, उसाचा रस, ताक, लस्सी आदी पेयांना पसंती मिळत आहे. त्यातच जळगावमधील घाऊक फळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी दाखल होत असल्याने फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहे. बाजारात येणाऱ्या फळांचा रंग, दर्जा, चव उत्तम असल्याने ही फळे जळगावकरांच्या पसंतीस उतरली आहेत. सध्या फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे. 100 ते 150 रुपये किलो भावाने आंबा मिळत आहे. कलिंगड स्वस्त फळ शिवाय उन्हाळ्यात अतिशय उत्तम असल्याने बाजारात कलिंगडांना चांगलीच मागणी आहे. सफरचंद पासून पपईपर्यंत सर्वच फळे बाजारात उपलब्ध असून त्यांचे दरही थोडे कमी झाल्याने ग्राहकही सुखावले आहेत. दरवर्षी नोव्हेंबरपासून बाजारात फळे येण्यास सुरुवात होते. आता आंबे, द्राक्षांच्यासह पपई, पेरू, चिक्कू, कलिंगड, खरबूज या फळांचे बाजारात चांगलीच आवक आहे. सफरचंदचा भाव 180 रुपये किलो आहे. मोठा कलिंगड 50 ते 80 रुपयांना आणि लहान कलिंगड 30 रुपयांना मिळतो. सध्या रसभरेच्या ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. याशिवाय करवंद, जांभूळ, हा रानमेवा, आंबा, फणसाचे गरे, नारळ पाणी यांना ग्राहकांपासून पसंती मिळत असल्याने यांची मागणी वाढली आहे. उन्हाळी फळांमुळे आरोग्य चांगले राहते. शिवाय जांभळे, करवंदे या रानमेव्यांचा आनंद वेगळा असल्यामुळे फळांची मागणी वाढत आहे. फळांचे दर पपई लहान 30 रुपये, मोठा पपई 60 रुपये, केळी 30 ते 40 रुपये डझन, चिकू प्रति किलो 60 रुपये, मोसंबी 120 रुपये किलो, खरबूज 30 रुपये, द्राक्ष 80 रुपये किलो, सफरचंद 160 ते 180 रुपये किलो झाले असून यात उन्हाळा दिवसेंदिवस कडक वाढत आहे. रसाळे अनेक फळांची मागणी वाढली, पण उष्णतेमुळे फळांची किंमत घसरली आहे. विक्री करणाऱ्यांना तोटा कधी फायदा सहन करावा लागत आहे.